जे ॲप आहे त्याच्यावर नोंदणी करायची आहे, त्याच्या संबंधीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जरा आठवड्यात त्याची प्रिंटआउट काढून आणून सबमिट करायचे. निवडणूक आपले कार्यालय आहे ते त्याच्याकडून तुझी माहिती जी आहे ते रोजच्या खर्चाची रोज अपडेट करायची आहे मोबाईल, आणि तेच माहिती आणि त्याच्या बरोबरचे डॉक्युमेंट्स आणि तिकडे जी काही प्रिंट कॉपी आहे दिली खर्चाची ती सबमिट करायची आहे. ट्रू ॲप म्हणून आपल्या राज्य निवडणूक आयोग म्हणून डेव्हलप केलेलं आहे. ट्रू ॲप मध्ये ही माहिती त्या ठिकाणी विविध उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. नॉमिनेशनची स्क्रुटिनीची प्रक्रिया पूर्ण संपलेली आहे आणि त्या ठिकाणी विविध उमेदवार जे आहेत सरकारने पुढच्या एक आठवड्यामध्ये त्या प्रचाराचा आणि आचारसंहितेच्या पालन करून ते करण्यासाठी आपल्याकडून विविध पथकं नेमण्यात आलेली आहे. या संदर्भात कुठल्याही राजकीय पक्षांना उमेदवारांना काही अडचण असल्यास किंवा तक्रार असल्यास त्यांनी पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावी. त्यांच्याकडून जर समजा आपल्याला योग्य आपल्याला कारवाई निघाली ते निवडणूक निरीक्षक त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन निवडणूक निरीक्षक आणि ज्यामध्ये सत्यजित बडे यांना सेलू आणि सुंदरपूरचा प्रभार देण्यात आला आहे आणि सतीश भोसले म्हणजे डीडीआर आहेत त्यांच्याकडे काष्टी आणि कारंजाचा निवडणूक निरीक्षण दिलं आहे आणि त्या दोघांच्यावरचं मुख्य निवडणूक निरीक्षण म्हणून माझं डॉक्टर सचिन ओंबासे CU जिल्हा परिषद वर्धा आम्हाला ही जबाबदारी याच्यातल्या विभागीय आयुक्त मॅडम यांच्या आदेशाद्वारे आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये साधारणतः ह्यावर्षी जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये एक वॉर्डमध्ये एक सदस्य अशा स्वरूपात ही निवडणूक होत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणतः एक कारंजा गाडगेमध्ये 13 वॉर्ड आणि 13 सदस्यांसाठी, आष्टीमध्ये 13 सदस्यांसाठी, सेलूमध्ये 13 सदस्यांसाठी आणि चंद्रपूरमध्ये 15 सदस्यांसाठी ही मतदानाची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी विविध आपले जे आचारसंहितेच्या उल्लंघन होऊ नये आणि सर्व जे आपले जे उमेदवार आहेत त्यांचे जे खर्चाची माहिती आहे ते राज्य निवडणूक आयोगाने एक ॲप बनवून दिलेलं आहे, त्याच्यावर सर्व उमेदवारांच्या अपडेट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध लागणारे ज्या परमिशन आहेत त्याच्यासाठी आपण एक खिडकी योजना त्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आष्टीसाठी श्री मनोज खैरनार, कारंजासाठी श्री हरीश धार्मिक, सेलवेचे श्री सुरेश बगडे, चंद्रपुराचे श्रीमती शिल्पा सोनवणे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आम्ही थोड्या वेळात त्यांचे मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबरसुद्धा आपल्याशी शेअर करत आहोत आणि संबंध तुम्हाला काही अडचण असल्यास पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार किंवा माहिती विचारण्यात यावी. त्यानंतर जर तुम्ही समाधान नसाल तर आपल्याला निवडणूक निरीक्षक त्यांनी घेऊन किंवा मुख्य निवडणूक निरीक्षक माझ्याकडे लेखी स्वरूपात आमच्या आम्ही थोड्या वेळात आता प्रेसमध्ये ईमेल आणि आमच्या ऑफिस नंबर शेअर करतो ते आम्हाला कळवलं. सर काही क्रिटिस नाही मिळाला तर आमच्या जो ऑब्झर्वरकडे ती हे करावी. आता आम्ही थोडक्यात त्याच्यामध्ये जे ज्या इथल्या कार्यालयाचा त्याच्यावर आमचे जे होण्याचा उद्देश आहे की बाबा आपण ही प्रक्रिया आपली आचारसंहिता ह्याच्या जे आहे नगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून लागू झालेली आहे